नमस्कार आपण पाहता एव्हरी थिंक इज हेअर युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमच्या छातीमध्ये सतत धडधड करत असेल विनाकारण भीती वाटत असेल लो बी पी किंवा हाय बी पी सतत होत असेल तुम्हाला अन्नपचन होत नसेल ॲसिडिटीचा त्रास असेल पोट व्यवस्थित सकाळी तुमचं साफ होत नसेल शौचासाठी तुम्हाला दोन तीन वेळेस जावं लागत असेल किंवा अपचनाची समस्या असेल सतत करपट ढेकर येत असतील किंवा कोरडा खोकला होत असेल यापैकी कुठलीही अपचनाशी संबंधित समस्या असेल त्याचबरोबर तुम्हाला रक्त कमीची समस्या असेल ॲनिमियाने एनी तुम्ही ग्रस्त असाल तुमची तब्येत नाजूक असेल म्हणजेच रक्त तुमच्या शरीरामध्ये कमी असेल प्रतिकारशक्ती कमी असेल या पद्धतीचा कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर रात्री जेवणाच्या नंतर फक्त हे एक चमच्यावर चूर्ण या पद्धतीनं खा तुमची एकही समस्या यापैकी राहणार नाही तुमचं पोट सकाळी व्यवस्थितरित्या साफ होईल अपचनाशी संबंधित जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या तुमच्या पूर्णपणे निघून जातील त्याचबरोबर तुमचा लो बी आणि हाय बी पीसुद्धा व्यवस्थित होईल थायरॉइडसाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे छातीमध्ये धडधड होणं कमी होतं बी पी तुमचा व्यवस्थित होतो तर हे चूर्ण बनवण्यासाठी आपल्याच घरामधल्या दोन गोष्टी आपल्याला लागतात जे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात यामधली जी पहिली गोष्ट आहे ती आहे धने धने सर्वांच्या घरामध्ये असतात धनेला आपण कॉरिंडर सीड्स म्हणतो हे धने आपल्याला घ्यायचे आहेत एक चमच्या मी इथं प्रमाण सांगत आहे तुम्ही त्या प्रमाणामध्ये जास्त घेऊन सुद्धा हे चूर्ण बनवून सुद्धा ठेवू शकता हे एकदा बनवून ठेवलेलं चूर्ण सुद्धा आपल्याला बऱ्याच दिवस टिकतं तर आपल्याला एक चमच्या आपल्याला धने घ्यायचे आहे धने तुम्हाला माहिती आहे पोटातील वायूचा नाश करणारे असतात मूत्रल असतात त्याचबरोबर धन्यांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व असतात धने हे बलवर्धक असतात पचनाचं कार्य हे सुधारणारे असतात धन्यांमध्ये कॅल्शियम सुद्धा असतं आणि आणि त्याचबरोबर थायरॉईड ची संबंधित ज्या समस्या आहेत त्या घालवण्याचे गुणधर्म या धन्यामध्ये असतात असे धने आपल्याला घ्यायचे आहेत एक चमच्यावर दुसरा हा आपल्याला अत्यंत महत्वाचा घटक याच्यासाठी लागणार आहे बडीशोप बडीशोप आपल्याला घ्यायचे आहे एक चमच्या भर म्हणजे एक चमच्या भर धने आणि एक चमच्याभर भर बडीशोप आपल्याला घ्यायचे आहे बडीशोप सुद्धा उत्तेजक असते संकोच विकारावर अत्यंत उपयुक्त असते पचन विकारामध्ये गॅस होत असेल सतत ऍसिडिटी होत असेल त्याचबरोबर अॅनिमिया म्हणजेच रक्त कमीची समस्या असेल तर यावर ही बडीशेप खूप गुणकारी असते हे एक चमच्याभर धने आणि एक चमच्या भर बडीशोप आपल्याला घ्यायचे आहे दोन्हीलाही चांगल्या रीतीनं भाजून आहे दोन्ही या चांगल्या रीतीने भाजून घेतल्यानंतर या दोन्हीलाही एकत्र कुटून घ्यायचं आहे एकत्र कुटून त्याचं चूर्ण बनवायचं आहे एक चमच्या चूर्ण रात्रीच्या जेवणानंतर घ्यायचं आहे आणि ते मधामध्ये मिक्स करायचं आहे एक चमच्या आपल्याला मध आहे हॉनी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिक्स करून आपल्याला चाटून खायचं आहे झोपण्याच्या आधी त्यानंतर आपल्याला पाणी प्यायचं नाही तुम्ही गुळणा करून टाकू शकता पण पाणी आपल्याला प्यायचं नाही झोपण्याच्या आधी हा उपाय करायचा आहे तुमची पचनशक्ती आणि प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आणि पोट सकाळी व्यवस्थितरित्या एकच वेळेस गेले तरी तुमचं पोट व्यवस्थितरित्या साफ होतं पोटामध्ये अन्न अजिबात सडत नाही शरीरामधील विषारी तत्व यांनी पूर्णपणे बाहेर जातात आता ज्यांना शुगरचा त्रास आहे ज्यांना मध चालत नाही अशा व्यक्तींना हे एक चमच्यावर चूर्ण कोमट पाण्यामध्ये जरी घेतलं तरी चालतं ज्यांना शुगर नाही कुठलाही प्रॉब्लेम नाही अशा व्यक्तीने हे एक चमच्यावर चूर्ण मादाबरोबर घ्यायचं आहे सकाळी पोट तुमचं व्यवस्थितरित्या साफ होतं गॅसची समस्या पूर्णपणे निघून जाते विनाकारण छातीमध्ये धडधड करणं भीती वाटणं लो बीपी हाय बीपी या समस्या निघून जातात त्याचबरोबर याचा थायरॉइडसाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होतो तर हे अत्यंत सोपं घरच्या घरी बनवता येणारं चूर्ण तुम्ही अवश्य बनवा याचा वापर करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी एव्हरीथिंग इज हेअर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद